आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी जोल्ले उद्योग समूहाकडून 27 जानेवारी रोजी शिवगर्जना महानाट्याचे आयोजन. इंद्रजित सावंत यांनी लिहिलेल्या शिवगर्जना या महानाट्याचे जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून निप्पाणीत प्रेरणा उत्सवाचे औचित्य साधून 27 जानेवारी रोजी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यामध्ये 400 हून अधिक कलाकार असणार आहेत. यामध्ये 200 स्थानिक तर 200 कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकार सहभागी होणार आहेत. 25 जानेवारी रोजी कलाकारांची लवाजमासह सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 12,000 प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती देताना विजय राऊत, विशाल पाटील, रेणू यादव, जयवंत भाटले यांच्यासह जोल्ले उद्योग समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली सर्वांची चर्चा पण पूर्वी झाली होती प्रेरणा उत्सवाच्या निमित्तानं. तर यावर्षी प्रेरणा उत्सव 2018 निप्पाणीमध्ये आपण 25 तारखेपासून ऑर्गनाईज करत आहोत, 25 ते 1 फेब्रुवारीपर्यंत. आणि हे करत असताना हे सर्व संयोजन आहे ते शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल आपल्या नांगूर येथे होणार आहे. आणि या अंतर्गतच अशा खंडातील सर्वात मोठं महानाट्य शिवगर्जना आपल्या सर्व निपाणीकरांसाठी, सर्व शिवप्रेमींसाठी साजरं होणार आहे. तर आजची ही फेस मीट आपण ऑर्गनाईज करत असताना संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेला आहे. म्हणजे पहिलेच काही प्रयोग आम्ही दिल्लीमध्ये केले होते, दिल्ली, त्याचबरोबर जम्मू, नौसेरा, जम्मू काश्मीर, सांबा जम्मू काश्मीरमध्ये, जामनगर गुजरात, बिकानेर राजस्थान, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, बीड, मंचर, सातारा, असे बरेच ठिकाणी आजपर्यंत आपण इथे शो केलेले आहे. तर आता आपल्या इथे प्रथमतः मी जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक माननीय अण्णासाहेब जोल्ले आणि सौ शशिकला जोल्ले मी वहिनीसाहेब या दोघांचे मी मनापासून प्रथमतः आभार मानतो. कारण की आपल्या शिवयोजना महानाट्य हे देशभक्तीवर आम्ही आता काम करतो आहे आणि पण निपाणीमध्ये आम्हाला करायची संधी मिळते इथे, त्याबद्दल मी पहिल्या त्याचा आभार मानतो. दिनांक 27 तारखेपासून आपल्या शिवगर्जना महानाट्य इथं आपण साजरं करणार आहोत. 27 ते 31 सलग 5 दिवस आपली शिवगर्जना महानाट्य असणार आहे. त्या अगोदर 25 जानेवारीला सकाळी 9 वाजता निप्पाणीमध्ये आपली शोभायात्रा असणार आहे. ही शोभायात्रा संपूर्ण शिवमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही शोभायात्रा असणार आहे. या शोभायात्रेला आमचे सर्व प्राणी म्हणजे घोडे असतील, उंट असतील, ज्यासोबत आमचे जे काही 400 कलाकार आहेत ते 400 कलाकार स्वतः सहभागी असतील. आपलं निप्पाणीचं कुठं ढोलपथक शिवशंभो ते ढोलपथकही असेल. कोल्हापुरातून आमचं श्रीमंत ढोलपथक आहे तेही असेल. कर्नाटक सांस्कृतिक खात्यातर्फे जे काही आहे आयटम आहे तेही असतील. शंभूराजे मर्दानी खेळ म्हणजे कोल्हापूरचा आमचं प्रसिद्ध आहे की मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करणारे जे आहे ग्रुप आहे तोही असणार आहे. अशी भव्य दिव्य अशी शोभायात्रा आपण 25 तारखेला आपण सुरुवात करतो. या दिवशी आपला प्रेरणा उत्सवाचा प्रारंभ होतोय, त्या दिवशीपासून ती जोरदार सुरुवात होतो. त्यासाठी ही महानाट्याची लेखन मी केले होते. त्या नाटकामध्ये आम्ही शिवपूर्व काळापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण जो काळ आहे तो नाट्य स्वरूपामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज हे रयतेचे राजे कसे होते हे प्रामुख्याने लोकांच्या मनामध्ये ठसावं रुजावं हा हेतू ठेवून हे नाटक आम्ही लिहिलेलं होतं. आणि ते आत्तापर्यंत बऱ्यापैकी जिथं जिथं शो झाले तिथं तिथं ते यशस्वीपणे शिवचरित्र पोहोचवण्यासाठी यशस्वी झाले असं आम्हाला वाटतं. त्याच्यामध्ये आम्ही प्रसंग आहेतच, म्हणजे अफजल खान मुलं शाहिस्ते खानाची बोटं तुटले हे तर प्रसंग आम्ही घेतलेलेच आहेत, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी कशी घेतली होती, शेतकऱ्यांच्याविषयी शिवाजी महाराजांचं काय मत होती आणि शिवाजी महाराजांनी आपल्या अज्ञानपत्रांमधून शेतकऱ्यांविषयी काय माहिती काय कशा पद्धतीची काळजी घेतली हा सुद्धा विषय आम्ही या नाटकामध्ये आणलेला आहे. हा सगळ्या महत्त्वाचा विषय आहे.